नमस्कार, व्हिडिओ पूर्ण स्क्रीनमध्ये बघण्यासाठी उजव्या कोपऱ्यातील चौकोनाला क्लिक करा. नमस्कार शिक्षक मित्रांनो, शिक्षक गप्पा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. बघा, शाळापूर्व तयारी अभियान 2022 येत्या काही दिवसामध्ये आपल्याला शाळास्तरावर पूर्ण करायचे आहे. या अभियानाअंतर्गतचा पहिला मेळावा झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत प्राप्त झालेल्या लिंकवर दोन प्रकारची माहिती आपल्याला भरायची आहे, सांख्यिकीय व स्वयंसेवकांची. तर ती माहिती कशी भरायची त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्यामार्फत आलेली लिंक आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. लिंकची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघा, शाळापूर्व तयारी अभियान संकलन माहिती आपल्याला यामध्ये लिंकमध्ये भरायची आहे. त्यासाठी आपण खालीलपैकी कोणती माहिती भरत आहात हा पहिला प्रश्न. बघा, प्रशिक्षण संदर्भाने माहिती, मेळावा संदर्भाने माहिती, फॉलोअप संदर्भाने माहिती, फोटो व्हिडिओ अपलोड करणे. तर त्यासाठी आपल्याला आपण मेळावा संदर्भात माहिती भरतो आहोत. मेळाव्या संदर्भात माहितीवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न, जिल्हा, आपला जिल्हा निवडायचा आहे. आम्ही जळगाव जिल्हा निवडला आहे. त्यानंतर आपल्या तालुक्याचे नाव मराठी भाषेत लिहायचं आहे. मराठी भाषेमध्ये आपल्या तालुक्याचे नाव लिहायचं आहे. बघा, त्यानंतर आपल्या केंद्राचे नाव लिहायचं आहे. आपल्याला केंद्राचे नाव लिहायचं आहे. आपल्या केंद्राचे नाव मराठी भाषेमध्ये आपल्याला ते पूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर शाळेचे नाव लिहायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न, आपल्या शाळेचे नाव लिहायचं आहे आपल्याला मराठीमध्ये. बघा, त्यानंतर माहिती भरणाऱ्याचे नाव, इथे आपल्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांचं नाव आपल्याला लिहायचं आहे. आपल्याला त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर, आपण कोणत्या क्रमांकाच्या मेळाव्याची माहिती भरत आहात. आपण इथे आज पहिला मेळावा जो आहे जो होणार आहे आपला, त्याची माहिती इथे आपण भरत आहोत. त्यामुळे आपण इथे पहिला जो मेळावा आहे त्याला आपल्याला टिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या मेळाव्याची दिनांक, आता जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्याकडे डायट मार्फत 19/4 ही तारीख दिलेली आहे. त्यामुळे मी 19/4 टाकलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी तारीख दिलेली आहे डायट मार्फत त्या तारखेचा आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करावा लागेल. त्यानंतर आपल्याला मेळाव्यातील एकूण सहभागी व्यक्ती, मुले, आपले जे दाखलपात्र मुलं आहेत ती संख्या, त्यानंतर स्वयंसेवक किती आहेत, माता पालक किती आलेले होते, शिक्षक किती होते आपल्या शाळेतील, त्यानंतर अंगणवाडी सेविका, इतर पालक किती होते आणि यांची सरासरी एकूण बेरीज आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. यानंतर ही माहिती आपल्याला सबमिट करायची आहे. या ठिकाणी आपण शाळापूर्व तयारी अभियानाचा पहिला टप्पा आपण पूर्ण केलेला आहे आणि त्याची माहिती आपण आपल्या या लिंकमध्ये भरलेली आहे. आता आपल्याला स्वयंसेवकांची माहिती दुसऱ्या लिंकवर भरायची आहे. त्या लिंकची सुद्धा माहिती मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. चला तर मग स्वयंसेवकांची माहिती भरण्यासाठी आपण ती लिंक ओपन करूया. बघा, राज्य शिक्षण शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांची ही लिंक आहे. शाळापूर्व तयारी मेळावा स्वयंसेवक माहिती संकलन. आपले पूर्ण नाव, इथे आपल्याला मुख्याध्यापकाचे नाव पूर्ण लिहायचे आहे. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक, मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक, ही सर्व माहिती आपल्या शाळेचे मुख्याध्यापक त्यांनीही भरायची आहे. आपल्या केंद्र शाळेचे नाव,
त्यानंतर 6वा प्रश्न आहे आपल्या शाळेचे नाव लिहायचे पूर्ण. एक गोष्ट लक्षात ठेवायची, यामध्ये दुसऱ्या लिंकमध्ये आपल्याला फक्त 8 प्रकारची माहिती भरायची आहे. त्यानंतर आपल्या शाळेचा UDAS क्रमांक आपल्याला नोंदवायचा आहे. आणि 8वा जो मुद्दा आहे त्यामध्ये आपल्याला स्वयंसेवकांची माहिती या शाळास्तरावर जो आपण मेळावा घेतला त्यामध्ये आपल्या शाळास्तरावरील ज्या ज्या स्वयंसेवकांची आपण मदत घेतली त्या सर्व स्वयंसेवकांची माहिती, किमान 5 स्वयंसेवक आपल्याला यामध्ये घ्यायचे आहे, त्यांची माहिती आपल्याला PDF स्वरूपामध्ये किंवा डॉक्युमेंट्स स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे. या ठिकाणी बघा, चूज फाईल, या ठिकाणी आपण ही माहिती अपलोड करायची आहे. आणि त्यानंतर डन. अशा प्रकारे आपल्याला या अभियानांतर्गतची माहिती, सांख्यिकीय व स्वयंसेवकाची माहिती आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.